यूथ सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताजा महत्वपूर्ण आणि मनोरंजक घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा यूथ सुपर वन। किरकोळ कारणावरून संगमनेर शहरातील जोरवेनाका परिसरात तुफान हाणामारी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली आहे। या हाणामारीत धारदार शस्त्रांचा वापर झाल्याने 6 जण गंभीर जखमी झाले आहेत। यामुळे शहरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। पोलिसांच्या बंदोबस्तात जोरवेनाका परिसरातील अतिक्रमण हटविण्यात आले असून 150 जणांवर विविध कलमांवये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। जोरवे येथील काही युवक संगमनेरला आले होते। संगमनेर येथील काम आटपून ते आपल्या घरी जात होते। जोरवेनाका परिसरात हे युवक आले असता या ठिकाणी रहदारी ठप्प झालेली होती। युवकांनी आपल्या मोटरसायकलचे हॉर्न वाजवून पुढे जाण्याचा प्रयत्न केला। हॉर्न वाजवल्याचा राग आल्याने जोरवेनाका परिसरात थांबलेल्या काही लोकांनी या दोन युवकांना मारहाण केले। यावेळी जोरदार शाब्दिक बाचाबाची झाले। यानंतरही युवक जोरवे येथे निघून गेले। त्यांनी घडलेला प्रकार गावात सांगितला। यानंतर जोरवे येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात आले। त्यांनी याबाबत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। या ठिकाणी जोरदार शिवीगाळ आणि हाणामारी झाली। एका समाजाच्या काही युवकांनी धारदार शस्त्रांचा वापर केला। या हाणामारीत जोरवे येथील 6 जण जखमी झाले। जखमींमध्ये जितेंद्र दिघे, अजित थोरात, सुमित थोरात, तन्मय दिघे, विजय थोरात, कुंडलिक दिघे यांचा समावेश आहे। धारदार शस्त्रांचा वापर झाल्याने सर्वजण गंभीर जखमी झाले। घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस प्रमुखांनी संगमनेर शहरात त्वरित राज्य राखीव पोलीस दल रवाना केले। या प्रकरणी रवींद्र नामदेव गाडेकर राहणार जोरवे यांच्या फिर्यादीवरून 15 आरोपींसह अज्ञात 100 ते 150 जणांवर विविध कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्या पार्श्वभूमीवर जोरवेनाका परिसरातील अतिक्रमण संगमनेर नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाच्या मदतीने हटविण्यात आले। जोरवेनाका परिसर नेहमी वर्दळीचा म्हणून ओळखला जातो। झालेली घटना ही अतिक्रमणामुळे घडली आहे। जोरवेनाका परिसरात खूप मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे, ते बऱ्यापैकी काढण्यात आले। न्यूज सुपर वन साठी तालुका प्रतिनिधी दिनेश बांगर सह कॅमेरामन साई संगमनेर।